गुंडाविरोधी पथकाने महानगरपालिका क्षेत्रात छापा टाकून दुचाकी चारचाकी गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक करत 10 मोटरसायकल्स एक मारुती कारसह दोघांना अटक केली आहे. गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे यांच्यासहित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका क्षेत्रात छापा मारून रेकॉर्डवरील गुन्हेगार उमेश भगवान हिप्परकर, अप्पू उर्फ दत्तात्रय महादेव नाईक आणि सध्या म्हैसाळ येथे राहणारे या दोघांना अंकली श्रीकांत जैनवाडासमोर पकडून त्यांच्यासमोर 10 मोटरसायकल्स आणि मारुती कार असा 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. अधिक तपास गुंडा स्क्वॉड पथक करते. कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरचा आरोपी उमेश हिप्परकर व सांगली जिल्ह्यातील उमेश भगवान हिप्परकर व दत्तात्रय महादेव नाईक असे 2 आरोपी अटक केलेले आहेत. सदरचे आरोपी हे पेट्रोलिंग करत असताना विदाऊट नंबर प्लेट मोटरसायकलवरून पळून जात होते. त्यांना आमच्या पथकाने ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे इंट्रॉगेशन केलं असता त्यांनी कर्नाटकमधून एक मारुती कार आणि सांगली व मिरज ग्रामीण परिसरातून 10 मोटरसायकल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याप्रमाणे त्या मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर याच दरम्यान एक दुसरी माहिती मिळाली होती की वीरेंद्र विनायक कुंतीनाथ नाईक याच्याकडे एक 9 mm पिस्टल आहे. ही खास बातमी मिळाल्यानंतर त्यालासुद्धा आमच्या पथकाने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक विनापरवाना 9 mm पिस्टल व एक राऊंड मिळून आलेला आहे. एकूण 3,50,000 रुपयेच्या मोटरसायकल व कार आणि रिव्हॉल्वर 70,100 रुपये इतका माल हस्तगत केलेला आहे.